सर्वांना नमस्कार। मी बेळगावहून कुश एम दुर्गे, माझं काव्य नाम आहे अंकुश दुर्गे। मी आज तुम्हाला एक विशेष व्हिडिओ बनवून देत आहे, खास करून सायलेंट लेटरच्या संबंधित। म्हणजे ज्या अक्षरांचा मी उच्चार करत नाही, ज्याचा आपण सामान्यपणे अनेक शब्दामधून असे भरपूर काही अक्षरे बघत असतोय, आणि हे सायलेंट लेटर्स एक विशेष लेसन आहे। आपण असं समजू नका की बाबा हे काही सायलेंट लेटरचं काही जास्त करून असा उपयोग नाही असं अजिबात समजू नका। सायलेंट लेटर्स आपल्या इंग्लिश ग्रामरमध्ये खूप महत्त्वाचं एक टॉपिक आहे, आणि कोणताही विषय आपण व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे, मग तो ग्रामर संबंधी असो किंवा इतर कुठल्याही संबंधित असो। खास करून इंग्लिश, आपण फक्त इंग्लिश आपल्याला वाचता येतं, बोलता येतं किंवा लिहिता येतं एवढं होऊन चालणार नाही, ग्रॅमॅटिकली परफेक्ट असणं गरजेचं आहे। आणि ग्रामरचे एका दुसरं जरी टॉपिक्स आपण जर सोडलं तर इंग्लिश परफेक्ट होऊ शकत नाही। त्याचप्रमाणे इतर सर्व भाषा आपण व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी त्या त्या भाषेचं ग्रामर समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि खास करून आपण आता इंग्लिश मीडियममध्ये आपण स्टडी करत असाल किंवा इतर कुठल्याही भाषेतून स्टडी करत असाल, कुठल्याही आपापल्या मातृभाषेतून स्टडी करत असला तरी देखील आपण इंग्लिश ग्रामर म्हणजेच इंग्लिश भाषा व्यवस्थित शिकणं किंवा त्यासंबंधी माहिती गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण इंग्लिश आंतरराष्ट्रीय भाषा आहे, इंटरनॅशनल भाषा आहे। आपण या जगामध्ये आहोत तर आपली भाषा म्हणजेच इंग्लिश भाषा स्टँडर्ड आपण बनवून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि एखादी भाषा समजून घेण्यासाठी त्या भाषेचे नियम व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी जो काही आपण अभ्यास करतो त्यालाच आपण ग्रामर असं म्हणतो आहे। म्हणजे कोणती भाषा वेगळी आणि ग्रामर वेगळं असं नसतं। कुठल्याही भाषेचे नियम व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप अभ्यास करणे म्हणजेच ग्रामरचा अभ्यास करणे। म्हणून या ग्रामर पार्टमध्ये हा एक सायलेंट लेटर्स विशेष लेसन आहे। या सायलेंट लेटरमुळे आपला जो शब्दामधील जे चुका होत असतात, स्पेलिंग मिस्टेक्स होत असतात, ते आपण टाळू शकतोय। म्हणजेच सायलेंट लेटर्सचा अभ्यास व्यवस्थितपणे आपण समजून घेतला तर स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत। म्हणजे रायटिंग करतेवेळी अक्षरे पुढे मागे किंवा जास्त कमी किंवा कोणतं तरी एखादं अक्षर कुठेतरी विस्कळीत झालं किंवा गेलं आपण लिहिलो नाही असं होणार नाही। त्याचबरोबर शब्दांचे उच्चार एकदम स्टँडर्ड होऊ शकतो। त्याचबरोबर त्या शब्दामधील जे नियम असतात, म्हणजे कोणत्या अक्षराच्या अगोदर किंवा त्यानंतर, म्हणजे कुठल्याही अक्षराच्या पूर्वी किंवा त्यानंतर कोणता अक्षर आल्यामुळे तो सायलेंट होतोय आणि सायलेंट होत नाही, हे जर आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं तर प्रत्येक शब्दांचे उच्चार आपण व्यवस्थितपणे करू शकतोय, आणि त्याचा जबरदस्त फायदा आम्हाला आमच्या म्हणजे वाचण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये, दुसऱ्यांना समजावून सांगण्यामध्ये प्रत्येक वेळी त्याचा फायदा होतो आहे। तसेच होमोफोन्स हे डायरेक्टली आपल्या या सायलेंट लेटर्सशी संबंधित लेसन आहे। होमोफोन्स खूप एक विशेष लेसन आहे आपल्या ग्रामरमध्ये, ज्यामध्ये स्पेलिंग वेगवेगळे असतात परंतु उच्चार एकसारखा होतो। असे हे होमोफोन्स आणि हे सायलेंट लेटरच्या संबंधित प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारले जातात। उदाहरणार्थ आपल्या
स्कूल कॉलेज लाईफ मध्ये खूप काही ग्रामर मधून असे संबंधित प्रश्न येत असतात. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तर डेफिनेटली या संबंधित प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर ओरल मध्ये देखील काही बरेच ठिकाणी याचे प्रश्न येऊ शकतात. त्यासाठी आपण सायलेंट लेटर्स या संबंधित व्यवस्थितपणे अभ्यास करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सायलेंट लेटर आपण दुर्लक्ष करू नका, हे माझं रिक्वेस्ट आहे. प्लीज विशेष करून आपण कशा प्रकारे आता ह्या संबंधित अभ्यास करावं त्या उदाहरणासह काही मी ते मॉडेल इथे घेतलेलं आहे. ए टू झेड एकूण इंग्लिशमध्ये 26 लेटर्स आहेत. त्यापैकी एक 5-6 जर सोडले तर बाकी सर्व अक्षर कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या शब्दामधून सायलेंट लेटर स्वरूपात काम करत असतात. म्हणून आपण बघा, फक्त 26 लेटर्स आहेत इंग्लिशमध्ये, 26 अक्षरे आहेत, त्यापैकी 5-6 अक्षरांचं म्हणजे सायलेंट लेटर होत नाहीत. मग राहिले 20-21 अक्षरांचा उच्चार 45 प्रमाणात होतो, 45 साऊंडमध्ये होतो. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये त्या संबंधित माहिती दिलेली आहे. प्रसंग पडलं तर पुढे कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये आणि डिटेलमध्ये मी त्याची माहिती देणारच आहे. पण माझं जे ते इम्पॉर्टन्स ऑफ सायलेंट लेटर्स म्हणून जे आता अलीकडंच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्यामध्ये सायलेंट लेटर्सबद्दल मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे, त्याचं महत्त्व देखील सांगितलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थितपणे ते 1-4 दिवसापूर्वी मी जे व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते व्यवस्थितपणे बघून घ्या. आणि पुन्हा आत्ता जे मी व्हिडिओ बनवत आहे हे देखील व्यवस्थित बनवून घ्या. आणि खास करून तुम्हा सर्वांना माझं एक रिक्वेस्ट आहे की जर का आपण आजपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच अंकुश दुर्गी मराठी मीडियम चॅनल, मराठी भाषिकांच्यासाठी एक विशेष चॅनल मी सुरू केलेला आहे, या चॅनलला आजपर्यंत तुम्ही जर का सबस्क्राईब केलेलं नसाल तर आत्ताच्या आता तुम्ही सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा आणि व्हिडिओज बघून लाईक वाटले तर आपण सर्वांना आपले फ्रेंड्स, रिलेटिव्स, टीचर्स, स्टुडंट्स, जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, नेबर्स, सर्वांना माझे व्हिडिओ शेअर करा. तुम्ही स्वतः तुमचं नॉलेज इम्प्रूव्हमेंट करून घेऊ शकता आणि इतरांचं नॉलेज इम्प्रूव्हमेंट करून घेण्यासाठी तुम्ही खूप मोठी मदत करू शकता. आणि माझं जे जुनं चॅनल आहे त्यामध्ये देखील मराठी मीडियमचे व्हिडिओज, भरपूर व्हिडिओज आहेत, 70-80 व्हिडिओज आहेत. त्याचं नाव आहे अंकुश दुर्गी, ओनली 2 वर्ड्स. त्या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा. आणि हे स्पेशल चॅनल आहे मराठी भाषिकांच्यासाठी, याला बी तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर आता इथे मी 4 अक्षरांच्यासाठी म्हणजेच ए बी सी आणि डी असे क्रमाक्रमाने आपण ए टू झेड अक्षरे कुठे कुठे कशा स्वरूपात ते सायलेंट होतात उदाहरणासह आपण आता बघायचं आहे. तर चला या व्हिडिओमध्ये आपण या 4 उदाहरणं बघूया. इथे मी 1-5-6 उदाहरणं घेतलेलं आहे. आपण स्वतः वेगवेगळ्या बुक्समधून किंवा स्कूल कॉलेजेसमधून टीचर्स आपले इंग्लिश सब्जेक्ट टीचर्स खूप काही अशी उदाहरणं देत असतात. तसेच कुठेतरी आपण ट्युशनला जात असाल किंवा कुठेतरी समर वेकेशन्स इतर कुठेही तुम्ही जर का स्टडी करत असाल तर असे काही नियम, असे काही व्हिडिओज किंवा अशी माहिती आपण गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे. हे कलेक्ट करावं, या सर्व गोष्टी करायला पाहिजेत. खूप काही गोष्टी तुम्हाला यूजफुल आहेत. तर चला इथे बघा, आता ए अक्षर कोणत्या संदर्भात, कशा संदर्भात ते कशा प्रकारे इथे सायलेंट होतं त्या संबंधित इथे एक्झाम्पल्स आहेत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे ब्युटी. बघा इथे एचा उच्चार होत नाही. तसेच दुसरं बी, बी अ न असं आपण म्हणत नाही. बी
तसेच बोर्ड बघा इथे बोर्ड, तसेच हेड हे ड असं नाही म्हणत आपण, याचा उच्चार होत नाही हेड। त्याचप्रमाणे पी, तसेच री, अशी काही उदाहरणं आहेत इथे काही आपल्या समोर। तर इथे एच्या अगोदर ई असेल तर, एच्या अगोदर ई असेल तर बघा आपण प्रत्येक उदाहरणात बघू शकता इथे ए नंतर म्हणजे एच्या पूर्वी ई म्हणजेच ई नंतर ए, तसेच ई नंतर ए, इथे ओ नंतर ए, इथे पुन्हा ई नंतर ए, इथे ई नंतर ए, तसेच ई नंतर ए। बघा ई नंतर किंवा ओ नंतर ए आल्यानंतर किंवा एच्या अगोदर ई ओ असे जर अक्षरे असतील म्हणजे स्वर असतील तर एचा उच्चार होत नाही, मीन्स ए सायलेंट असतो। हे झालं एच्या संदर्भात। तर आपण याच पद्धतीने आता दुसरं अक्षर घेऊया आपल्या अल्फाबेटमधील ए टू झेड मधील दुसरं अक्षर बी। तर बघा इथे बी संदर्भात इथे जर का यम असेल आणि त्यानंतर बी जर असेल म्हणजे यम नंतर बी किंवा बीच्या अगोदर एम असेल तर इथे बीचा उच्चार होत नाही। हे बघा बॉ बॉम बॉम असा होतो बॉम्ब असं नव्हे बॉ। तसेच इथे कोंब असा उच्चार होत नाही कोंब। नेक्स्ट क्रम क्रंब असे नव्हे क्रम। इथे डब इथे पुन्हा थंब। हे बघा थंब थंब असे नव्हे। त्याच पद्धतीने इथे आपण सी अक्षर कुठे कुठे सायलेंट होते ते बघूया। चला तर मी इथे बघा ब्लॅक ब्लॉक लॉक क्विक मसल अँड साइन्स असे 5 उदाहरणं आहेत। यामध्ये सीच्या नंतर के असेल तर किंवा केच्या अगोदर सी असेल तर इथे सीचा उच्चार होत नाही। त्याच पद्धतीने इथे मसल आणि सायन्स मध्ये सीच्या अगोदर एस आहे किंवा एसच्या नंतर सी आहे तेव्हा देखील सीचा उच्चार होत नाही। हे बघा इथे मसल अँड सायन्स इथे सायन्स अशा प्रकारे सी वेगवेगळ्या शब्दामधून त्याच्या स्थानावरून पुढे मागे येणाऱ्या अक्षरावरती तो सायलेंट होतोय। त्याच पद्धतीने आता 4th अक्षर बघा म्हणजे डी। डी देखील काही अक्षरे म्हणजेच इथे बघा जर का डीच्या नंतर जी असेल किंवा जीच्या पूर्वी डी असेल तर डीचा उच्चार होत नाही तो सायलेंट असतो। म्हणजे हे बघा बॅज ब्रिज एज हे एडज असं होत नाही ब्रिडज असं होत नाही हे एज ब्रिज। त्यानंतर गॅजेट तसेच नॉलेज नॉलेज असं होत नाही नॉलेज। बघा या प्रत्येक शब्दामध्ये डी नंतर जी अक्षर आलेला आहे त्यामुळे या डीचा उच्चार होऊ शकत नाही म्हणजेच डी सायलेंट असतो। हे बघा प्रत्येक अक्षरामध्ये कशा प्रकारे ते सायलेंट आहे हे तुम्हाला कळून येईल।
अशाच प्रमाणे मग वेगवेगळे अक्षरे वेगवेगळे शब्दामधून कशा प्रकारे ते सायलेंट होतात या संदर्भात आणखी पुन्हा खूप काही उदाहरणं तुम्ही स्वतः देखील हुडकून घेऊ शकता. मी देखील पुढे आणि पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून या संदर्भात आणखी काही खूप काही उदाहरणं मी बनवून देऊ शकतो आहे, देणार आहेच. तर तुम्ही कंटिन्युअसली माझं यूट्यूब चॅनल फॉलोअप करत जावा, खूप काही अशी माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि हे सायलेंट लेटर्स लेसन व्यवस्थितपणे आपण स्वतः समजून घ्या आणि दुसऱ्यांना समजावून सांगा की बाबा आपण सायलेंट लेटर्स हा लेसन जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर खूप काही याचे फायदे आहेत. विशेष करून स्पेलिंग चुकणार नाही, त्यानंतर त्या स्पेलिंगमध्ये कशाप्रकारे आपण त्या शब्दांचा उच्चार कसं करावं, त्यानंतर तिथे कुठे कुठे कोणकोणते अक्षर सायलेंट होतात त्या संदर्भात माहिती मिळणार. प्लस आपणाला होमोफोन्स होमोफोन्सबद्दल भरपूर माहिती मिळणार. अशा वेगवेगळ्या विचाराने आपला हा लेसन म्हणजेच सायलेंट लेटर्स लेसन खूप महत्त्वाचा आहे. आपण व्यवस्थितपणे फॉलोअप करा. आता पुन्हा बाकी अक्षरांच्यासाठी उदाहरणासह वर्णन मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. तोपर्यंत आपण इथे थांबूया. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे, जर का आजपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल, खास करून मराठी भाषिकाने, हे माझं मराठी मीडियमसाठी चॅनल बनवलेलं आहे, नवीन चॅनल आहे अंकुश दुर्गी मराठी मीडियम. आपण यूट्यूबमध्ये जाऊन अंकुश दुर्गी मराठी मीडियम चॅनल असं टाईप करा आणि ते सबस्क्राईब करा, बेल करा. त्यानंतर व्हिडिओज बघून आपण लाईक वाटले तर लाईक करून आपण सर्वांना आपल्या फ्रेंड्स रिलेटिव्स टीचर्स स्टुडंट्स नेबर्स जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्या सर्वांना माझे व्हिडिओज शेअर करा. तुम्ही स्वतः तुमचं नॉलेज देखील वाढवून घेऊ शकता आणि दुसऱ्यांना त्यांचं नॉलेज वाढवण्यासाठी तुम्ही खूप मोठी मदत करू शकता. इतकं मी रिक्वेस्ट करत इथं मी थांबत आहे. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण परत भेटूया. या पुढील अक्षरांच्या संदर्भात माहिती घेऊया. तोपर्यंत आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन इंड ऑल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.